देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनाही अडकवण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप देशमुखांनी आता केलाय. तर दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांना अडकवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न होता असा आरोप यापूर्वी देशमुखांनी केलाय. त्यामुळे घाणेरड्या राजकारणासाठी फडणवीसांनी नेत्यांच्या मुलांनाही सोडलं नाही असं देशमुखांनी आता म्हटलंय. तर आपण बघतोय पुन्हा एकदा अनिल देशमुख यांनी हा मोठा गौप्यस्फोट आता केलेला आहे. तर यावेळेस पार्थ पवार आणि आदित्य ठाकरे यांना देखील अडकवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला असल्याचं त्यांनी म्हटलंय. अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर अनेक गंभीर आरोप केले असल्याचं आपण बघितलेलं आहे. याशिवाय पार्थ पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात आता अनिल देशमुख यांनी हे काही गौप्यस्फोट केलेले आहे. उद्धव ठाकरे यांना खोट्या आरोपामध्ये फसवायचं मी समजू शकतो की राजकीय विरोधक आहे, पण त्यांच्या मुलाला आदित्य, 3 वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते, तर अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलगा पार्थ, म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अडकवता येईल या पद्धतीचा प्रयत्न 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.